नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 2.2, त्यामधील पहिलं गणित पहा। दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल, पहा या उदाहरणामध्ये संख्या ही 14,400 ने कमी म्हणजेच लहान आहे, तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? आपल्याला लहान संख्या काढायची आहे। तर पहिलं उदाहरण आहे, सुरुवातीला दिलेली माहिती लिहून घ्या। तर काय दिलेलं आहे आपल्याला? दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे। एक लाख 25,600, त्यानंतर फरक दिलेला आहे 14,400। संख्या लहान असणं किंवा मोठी असणं म्हणजेच तो फरक असतो दोन संख्यातील, आणि आपल्याला काढायचे लहान संख्या। तर पहा, आता आपण शॉर्टकट पद्धतीने काढणार आहोत। तर मग शॉर्टकट पद्धतीने तीन स्टेप मध्ये उत्तर निघतं। दोन संख्यांची बेरीज वजा फरक भागिले दोन बरोबर लहान संख्या, म्हणजे डायरेक्ट आपल्याला लहान संख्या निघते। तर पहा, आपण सूत्रामध्ये किमती मांडून घेऊ। दोन संख्यांची बेरीज किती आहे? तर 1,25,600 वजा फरक किती दिलेला आहे 14,400 भागिले दोन बरोबर लहान संख्या। पहा, सुरुवातीला वजाबाकी करून घ्यावी लागेल। 1,25,600 मधून 14,400 वजा करावे लागतील। आपण बाजूला वजाबाकी करून घेऊ। 1,25,600 वजा 14,400, मान्य करताना व्यवस्थित करा, कारण एक संख्या 6 अंकी आहे आणि दुसरी संख्या 5 अंकी आहे। चला वजाबाकी करू। शून्यामधून शून्य गेला 0, शून्यामधून शून्य 0, 6 मधून 4 गेले 2 राहिले, 5 मधून 4 गेले 1 राहिला, 2 मधून 1 गेला 1 राहिला, आणि 1 ला 1 जशास तसं। पा, उत्तर काय आलं? 1,11,200। मांडून घ्या, 1,11,200 भागिले 2 बरोबर लहान संख्या। आता भागाकार करून घ्या। आपण आडवा भागाकार करणार आहोत। सुरुवातीला 2 ने 1 ला भाग जाणार नाही म्हणून 11 ला भाग देणार। बे एक बे, बे पंचे 10, 11 मधून 10 गेले 1 राहिला, तो 1 च्या अगोदर लिहून घ्या। परत 11 ही संख्या तयार झाली। 11 2 च्या पाड्यामध्ये नाहीयेत, पण बे पंचे 10, पुन्हा 11 मधून 10 गेले 1 शिल्लक राहिला। 12 ही संख्या तयार झाली। बेसख 12 आणि शून्याला शून्य जशास तसे। पा, उत्तर किती आलं? 55,600 ही झाली आपली लहान संख्या। पा, आता पर्याय मध्ये आहे का आपण पाहूया। 55,600 पर्याय क्रमांक सी। पा, हे गणित 2013 ला विचारलं होतं। अशीच गणित आपण स्वाध्याय 2.1 मध्ये देखील पाहिली, परंतु त्यामध्ये संख्या ह्या मोठ्या होत्या, ही संख्या कमी आहे। म्हणजे पा, कमी असेल किंवा मोठी असेल, कोणत्याही प्रकारे जरी आलं तरी तुम्ही या शॉर्टकट पद्धतीने सूत्रामध्ये किमती मांडून तीन स्टेप मध्ये उत्तर काढू शकता। पा, आता दुसरं उदाहरण। पा, सांकेतिक चिन्हामध्ये उदाहरण दिलेलं आहे। कंसामध्ये स्टार भागिले त्रिकोण कंस बंद साधा कंस दिलेला आहे, वजा चौकोन बरोबर गोलमध्ये एक छोटा गोल आहे। यामध्ये तुम्हाला किमती दिलेल्या आहेत। स्टारची किंमत 18 दिलेली आहे, त्रिकोणाची किंमत 2 दिलेली आहे, आणि चौकोनाची किंमत 4 दिलेली आहे। आपल्याला गोलमध्ये गोल या चिन्हाची किंमत काढायची आहे। तर पहा, ही एक पदावली आहे। पदावलीमध्ये एकापेक्षा अधिक क्रिया केलेल्या असतात। याच्यामध्ये भागाकार आणि वजाबाकी आणि कंस या तीन क्रिया आलेल्या आहेत। पहा, आपण सोडवून घेऊ। सुरुवातीला पदावली मांडून घेऊ। कंस कंसामध्ये स्टार भागिले त्रिकोण कंस बंद वजा चौकोन बरोबर गोलमध्ये गोल। आपल्याला गोलमध्ये गोलची किंमत काढायची आहे।
आता आपण या पदावलीमध्ये चिन्हांच्या जागी किमती मांडून घेऊ. स्टारची किंमत आहे 18 भागिले त्रिकोणाची किंमत आहे 2 वजा चौकोनाची किंमत आहे 4 आणि आपल्याला गोलमध्ये गोलची किंमत काढायची आहे. पहा, सुरुवातीला कंस सोडून घ्यायचा. तीनच क्रिया आलेल्या आहेत. पहा, दोन क्रिया आहेत कंसामध्ये भागाकाराची आणि नंतर वजाबाकीची क्रिया आलेली आहे. सुरुवातीला कंस सोडून घ्यायचा म्हणजे भागाकार करून घ्यायचा. जर तुम्ही 18 2 भागलं तर भागाकार येईल 9, 92 18 म्हणजे उत्तर आलं 9. कंस निघून जाईल, वजाला वजा आणि 4 बरोबर गोलमध्ये गोल. 9 मधून 4 गेले, 5 राहिले, म्हणजेच गोलमध्ये गोलचं उत्तर आलं 5. आता पर्यायमध्ये आहे का पहा, तर पर्याय क्रमांक सी. पहा, तिसरं गणित. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती येईल? अतिशय सोपं आहे. 2016 हे गणित विचारलेलं आहे. तसंच पहिल्या चॅप्टरमध्ये आपण मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या पाहिलेल्या आहेत. तर पहा, याच्यामध्ये मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे. सुरुवातीला मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या मांडून घ्या. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. पहा, जेव्हा आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करतो तेव्हा 9 या अंकाचा वापर करतो. पहा, 5 अंकी विचारले म्हणजेच 5 वेळा 9 लिहायचे, म्हणजेच 99,999. त्यानंतर मोठ्यात मोठी 4 अंकी, मोठ्यात मोठी विचारले म्हणजे 9चाच वापर करावा लागेल, म्हणजे 9,999. यांची आपल्याला बेरीज करायची आणि उत्तर किती येते ते काढायचे. पहा, आपण बाजूला बेरीज करून घेऊ. 99,999 अधिक 9,999. पहा, 9 आणि 9 18 हच्चाला 1, 9 9 18 आणि 1 19 हच्चाला 1, 9 9 18 आणि 1 19 हच्चाला 1, 9 9 18 आणि 1 19 हच्चाला 1, 9 आणि 1 10. 1,09,998 हे उत्तर आलं. आपण पर्यायमध्ये पाहूया, पर्याय क्रमांक बी. पहा, आता चौथं उदाहरण. सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे. पहा, वजाबाकी करायची आहे. सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या यांची वजाबाकी करायची आहे. तर सुरुवातीला सर्वात मोठी म्हणजे मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या लिहून घ्या. तर मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या ही 999 आहे. त्यानंतर सर्वात लहान म्हणजे लहानात लहान 4 अंकी संख्या लिहून घ्या. लहानात लहान संख्या तयार करताना आपण सुरुवातीला 1चा उपयोग करतो, त्यानंतर 0 लिहितो. म्हणजे पहा, सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे. यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजेच 1000 वजा 999. तर पहा, हे तुम्ही तोंडी देखील करू शकता. 1000 मधून 999 गेले तर उत्तर 1 येईल. पर्यायमध्ये पर्याय क्रमांक डी. पहा, पाचवं उदाहरण. आता कंस दिलेले आहेत. प्रत्येक कंसामध्ये बेरीज आणि वजाबाकीची क्रिया दिलेली आहे. पहा, 1 अधिक 2 वजा 3 कंस बंद अधिक 4 अधिक 5 वजा 9 अधिक कंसात 6 अधिक 7 वजा 13 कंस बंद अधिक कंसामध्ये 8 अधिक 9 वजा 17 कंस बंद अधिक कंसामध्ये 12 अधिक 13 वजा 25 कंस बंद. याला सरळ रूप दिल्यावर उत्तर येते. पण सरळ रूप द्यायचं म्हणजे हे सर्व कंस सोडून त्यामध्ये असलेली क्रिया करायची. पा, याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया दिलेल्या आहेत आणि 5 कंस दिलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला कंस सोडून घ्यावे लागतील
आता पहा, तुम्ही जर कंसांचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जेवढी बेरीज येते त्याच्यामधून तीच संख्या वजा केलेली आहे, म्हणजे 1 अधिक 2 3 येतात, 3 मधून 3च वजा केलेले आहेत. तसंच प्रत्येक कंसामध्ये आहे, तरी आपण सोडवून घेऊ. पहिल्या कंसाचं उत्तर येईल 3 वजा 3, त्यानंतर अधिक 4 आणि 5 9 वजा 9, अधिक 6 आणि 7 13 वजा 13, अधिक 8 आणि 9 17 वजा 17, अधिक 12 आणि 13 25 वजा 25. पहा, 3 वजा 3 0 येईल, अधिक 9 वजा 9 0, अधिक 13 वजा 13 0, अधिक 17 वजा 17 0, आणि 25 वजा 25 0 येईल. तुम्ही कितीही शून्यांची बेरीज केली तरी उत्तर शेवटी 0च येणार आहे. पर्याय क्रमांक सी. तसंच हे गणित 2014 विचारलेलं आहे. गणित मोठं उदाहरण मोठं दिलेलं आहे, परंतु अतिशय सोपं आहे. 5वं उदाहरण. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो? आता पहा, याचं उत्तर काढताना पर्यायात दिलेल्या संख्येला, प्रत्येक संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने भागण्याची गरज नाहीये. आपण इथं कसोट्यांचा वापर करून हे उदाहरण सोडवणार आहोत. तर पहा, त्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असणं खूप गरजेचं आहे. कसोट्यांचा व्हिडिओ कालच टाकलेला आहे, तो तुम्ही पाहिला असेल, किंवा जर पाहिलेला नसेल तर नक्की पहा. तर पहा, आपल्याला 3ची कसोटी माहीत पाहिजे. तर 3ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीमध्ये असते त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता आपल्याला पर्याय बघावे लागतील. अंकांची बेरीज म्हणजे 8 आणि 0ची बेरीज करायची, त्यांची बेरीज 8 येईल, जी की 3च्या पटीमध्ये नाहीये. त्यानंतर 9 आणि 0ची बेरीज केली तर 9 येईल, ही 3च्या पटीमध्ये आहे. तसेच 120 मधील अंकांची बेरीज करा, 1 अधिक 2 अधिक 0, 3 येईल अंकांची बेरीज, ही देखील 3च्या पटीमध्ये आहे. त्यानंतर 150 मधील अंकांची बेरीज करा, 5 आणि 1 6 6 आणि 0 6. तर पहा, या 3 संख्या 3 पर्यायामधील संख्यांची बेरीज ही 3च्या पटीमध्ये आहे, म्हणून या 3ही संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल. आता त्यानंतर आपण 4ची कसोटी पाहूया. तर 4ची कसोटी काय सांगते? तर दिलेल्या संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकांपासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग गेला तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. तर आता 90 मध्ये 0 आणि 9 याच्यापासून 90 ही संख्या तयार झाली, तर 90ला 4 ने निशेष भाग जात नाही. आता 120 मध्ये बघा, 2 आणि 0, एकक स्थानचा अंक 0 आणि दशक स्थानचा अंक 2 यापासून 20 ही संख्या तयार झाली. 20ला 4 ने निशेष भाग जातो, म्हणजेच 3 आणि 4 ने निशेष भाग जाणारी संख्या 120 आहे. परंतु आता आपण 150 चेक करून पाहू. एकक स्थानी 0 आहे आणि दशक स्थानी 5 आहे, 50 ही संख्या तयार झाली. 50ला 4 ने निशेष भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी असणार आहे उत्तर. तरी आपण पुढे चेक करू 5 आणि 6च्या कसोटीचा वापर करून. तर 5ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येमध्ये जर एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी 1 अंक असेल तर दिलेल्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर सी मध्ये पहा, आता या 80, 90 आणि 150 तो उत्तर नसणार आहे, कारण त्यांना 4 ने निशेष भाग जात नाहीये. इथं एकक स्थानी 0 आलेला आहे, म्हणून 5 ने निशेष भाग जातो. आता 6ची कसोटी पाहू. तर 6ची कसोटी काय सांगते? तर 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना 6 ने निशेष भाग जातो. पा, याला 3 ने निशेष भाग जातो. तसेच 120 ही समसंख्या आहे, म्हणजेच त्याला 6 ने देखील निशेष भाग जाईल, म्हणून पर्याय क्रमांक सी. 7वं उदाहरण. पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? पा, पर्यायामध्ये ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या सर्व संख्या 6 अंकी आहेत, त्यामुळे भागाकार करून पाहणं अवघड जाईल, त्याचप्रमाणे त्याला वेळ देखील लागेल. 2018ला हे गणित विचारलेलं आहे, मग यासाठी आपण 18ची कसोटी वापरू शकतो. मग 18ची कसोटी काय सांगते?
जर दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 18 ने निशेष भाग जातो, परंतु त्या सर्व संख्या सम असल्या पाहिजे। म्हणजे 9 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व सम संख्यांना 18 ने निशेष भाग जातो, म्हणजे पहा 9 ने निशेष भाग जाणाऱ्या सम संख्या असल्या पाहिजे तर त्याला 18 ने निशेष भाग जातो। मग आता आपल्याला 9 ची कसोटी माहित असणं गरजेचं आहे। 9 ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही जर का 9 च्या पटीमध्ये असेल तर त्या दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो। आता आपण पाहूया पर्याय ए पहा। आधी आपण 9 ची कसोटी लागू पडते का ते पाहतोय। तर ए मध्ये 6 वेळा 4 आलेला आहे, यांची बेरीज जर केली तर 4 सख 24 येईल। 24 ला 9 ने निशेष भाग जात नाही। त्यानंतर इथं पहा 6 वेळा 5 आलेले आहेत, म्हणजे यांची बेरीज 30 येईल। 30 ला देखील 9 ने निशेष भाग जात नाही। यामध्ये 5 वेळा 6 आलेला आहे, म्हणजे 6 5 30, यांची देखील बेरीज 30 येईल, याला देखील 9 ने भाग जात नाही। आता यामध्ये पहा 6 वेळा 6 आलेले आहेत, यांची बेरीज 36 येईल, म्हणजे याला 9 ने 9 चौक 36 9 ने निशेष भाग जातो। परंतु 18 ची कसोटी काय सांगते तर 9 ने निशेष भाग जाणारी संख्या कशी असली पाहिजे, सम असलेली पाहिजे। पा या संख्येच्या एकक स्थानी 6 आलेले आहेत म्हणून ही संख्या सम आहे, म्हणजे 9 ने निशेष भाग जाणारी सम संख्या आहे, म्हणून या संख्येला 18 ने निशेष भाग जाईल। मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। पा 8वं उदाहरण हे जुन्या पुस्तकातील उदाहरण आहे, 2019 पुस्तक आहे। पा हे 2016 ला विचारलेलं उदाहरण आहे। पा पदावली दिलेली आहे 243 गुणिले 2 गुणिले 2चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 0 गुणिले 4 या गुणाकाराची किंमत किती। पा जर गणित पाहिलं तर आपल्याला गणित खूप मोठं दिसतंय, म्हणजे दिलेल्या संख्यांचा गुणाकार मोठा दिसतोय। 243 गुणिले 3 पुन्हा 2चा वर्ग गुणिले 5चा वर्ग, परंतु या सर्व संख्यांमध्ये गुणाकाराचं रिलेशन आहे, एकच क्रिया आलेली आहे गुणाकाराची। तर पहा गुणाकार कितीही मोठा असला किंवा कितीही मोठ्या संख्यांचा असला, त्यामध्ये कितीही अंक असले किंवा कितीही पद असले, परंतु त्यामध्ये जर का एक शून्य आलेला असेल गुणाकारामध्ये तर दिलेल्या पदावलीचं किंवा दिलेल्या गुणाकाराचं उत्तर हे शून्यच येतं। परंतु सर्व क्रिया सर्व संख्यांमध्ये गुणाकाराचंच रिलेशन असलं पाहिजे। तर पहा याचं उत्तर याचा गुणाकार शून्य येईल, पर्याय क्रमांक 4। तर पहा अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 2.2 पाहिला। तुम्ही नक्कीच हा स्वाध्याय पाहून दिलेल्या उदाहरणांचा सराव कराल। धन्यवाद।